शेतकऱ्यांशी बेईमानी करणं ही अन्नदात्याची केलेली गद्दारीच आहे। त्यामुळे जास्त नफ्याच्या नादात खते बी बियाण्यांचा काळा बाजार कोणत्याही परिस्थितीत खपून घेतला जाणार नाही असा इशारा श्वेताताई महाले पाटील यांनी दिलाय। खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत हा इशारा देण्यात आलाय। खते बियाणे आणि औषध विक्री याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आलाय। खत कंपन्या किंवा विक्रेते कमी प्रतीचा माल खपवण्यासाठी लिंकिंग करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद या बैठकीदरम्यान देण्यात आली आहे। या बैठकीत कृषी विकास अधिकारी अनिता महाबले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवीदास जाधव, ॲडव्होकेट मोहन पवार, डॉक्टर रामेश्वर उभरहांडे, संदीप उगले, अशोक पाटील शेजोळ, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांच्यासह सुमारे 50 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आपण पाहतो या क्षणाची ब्रेकिंग बातमी। खतांचा काळा बाजार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा इशारा श्वेताताई महाले पाटील यांनी दिलाय। प्रतिनिधी परमेश्वर पवार, बुलढाणा।